नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल विजयी झाले, पण महाविकास आघाडीच्या संजय पवार यांचा पराभव झाला. याच पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी राष्ट्रवादीची बैठक आज पार पडली. शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी हे मंथन सुरू होतं. अजित पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे नेते या बैठकीसाठी उपस्थित होते. अधिक माहिती देतात निलेश बुधावले. निलेश, बैठकीमध्ये काय खल झाला आणि विधान परिषदेच्या दृष्टीनं काही रणनीती आखली गेली का? नंदा, काही वेळापूर्वीच ही बैठक संपलेली आहे. या बैठकीमध्ये प्रामुख्यानं राज्यसभेमध्ये जे संजय पवार पराभूत झाले याची कारण मीमांसा प्रामुख्यानं त्यामध्ये चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्यानं राष्ट्रवादीला पाठिंबा देणारे जे अपक्ष आमदार आहेत यांच्याबाबत काल संजय राऊत यांना जे वक्तव्य केलं होतं त्यातून कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होत होते. त्या अनुषंगानं देखील या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते. तर दुसरीकडे विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं देखील महत्वाची चर्चा या बैठकीत झालेली आहे. कारण या विधान परिषद निवडणुकीमध्ये गुप्त पद्धतीनं मतदान करण्याचे अधिकार सर्वच मतदारांना आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं मत फुटू नये, क्रॉस वोटिंग होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यायची या अनुषंगानं या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते. अगदी काही वेळातच कदाचित राष्ट्रवादीच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील माध्यमांशी बोलू शकतात. मात्र सध्या जी माहिती मिळते आपल्या सूत्रांकडून त्यानुसार कुठल्याही प्रकारचं मत फुटू नये यासाठी जी स्ट्रॅटेजी ठरवण्याचा प्रयत्न या बैठकीमध्ये झाल्याची माहिती मिळते. निलेश, धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.